स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने खारकोपर येथे आगरी रिक्षा संघटनेचा रिक्षा थांबा सुरू करण्यात आला आहे. या रिक्षा थांब्याच्या नामफलकाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. स्थानिक प्रकल्पग्रस्तांना उद्योगधंदा मिळावा तसेच प्रवाशांसोबत सलोख्याचे संबंध निर्माण करण्याच्या उद्देशाने या थांब्याचे उद्घाटन करण्यात आलंय असे मत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले. उलवेनोड येथील खारकोपर येथे स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटनेच्या आगरी रिक्षा संघटनेच्या रिक्षा थांब्याच्या नामफलकाचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले. या थांब्याच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांची प्रवास करण्याच्या दृष्टीने सोय होणार आहे. तसेच येथील प्रकल्पग्रस्तांना रोजगार तसेच उद्योगधंदा उपलब्ध होणार आहे. या रिक्षा थांब्याच्या उद्घाटनावेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, वाहतूक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत ठाकूर, उलवेनोड 2 चे अध्यक्ष विजय खरत, उलवेनोड 1 चे अध्यक्ष मदन पाटील, कामगार नेते सुरेश पाटील, वामनशेठ म्हात्रे, तालुका चिटणीस जयवंत देशमुख, अनंत ठाकूर, युवा नेते साईचरण म्हात्रे, अमित नाईक, राजू देशमुख, रामदास पाटील, सुधीर ठाकूर, सुनील पाटील, गजानन घरत, दयानंद घरत, रिक्षा युनियनचे अध्यक्ष राजू घरत, केसरी घरत, महेश पाटील, अविनाश मोकल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, संघटनेचे सदस्य आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरेश पाटील आणि अरुणशेठ भगत यांनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. ही संघटना स्थापन होऊन जे इथं आपण आता बस स्टॉप रिक्षा स्टॉपचं आणि स्टँडचं उद्घाटन जे करत आहोत तेव्हा त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच आपला उद्देशच चांगला आहे. आपल्याला आपल्या स्थानिक माणसाकरता उद्योगधंदा मिळावा, रोजगारोटी मिळावी हा आपला उद्देश आहे. आणि हे करत असताना प्रवाशांना, नागरिकांना सेवा मिळावी. आपण जे आहोत, आपला हा उद्योगधंदा जरी असला तरी लोकांशी संबंधित आहे आणि त्याच्यामुळं इथं आपल्याला लोकांच्या बरोबर सलोख्याचं संबंध ठेवा, नागरिकांची सलोख्यांची.